पूरग्रस्ता करिता मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर संपन्न। जळगाव जामोद शहरातील केशवकुंज किल्ला जुना भाजी बाजार येथे शहरातील पूरग्रस्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर यशस्वीपणे पार पडले। या शिबिरासाठी डॉक्टर संघटना जळगाव जामोद आणि RSS सेवा विभाग यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। सदर शिबिरात एकूण 800 रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषधे वितरण करण्यात आली। या शिबिरामध्ये MSCDA मानद सचिव अनिल नावंदर यांची शिबिराला उपस्थिती होती आणि सोबतच MSCDA कार्यकारिणी सदस्य राजू नाहर, BDCDAचे सचिव रामू सेठ आयलाणी या मान्यवरांनी स्वतः उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली। सदर शिबिरासाठी जळगाव जामोद केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठी करिता रवी शिरस्कार, जळगाव। जय श्रीराम। जळगाव जामोद इथे जे 8 दिवसाआधी पूर आला, पुरामध्ये भरपूर घर उद्ध्वस्त झाले, या संपूर्ण झालेल्या उद्ध्वस्त घरांच्या राहणाऱ्या लोकांना आज आरोग्य सेवा देण्याचं कार्य जळगाव जामोद येथील केमिस्ट ड्रगिस्ट संघटनेनी व इथील डॉक्टर संघटनेनी खूप चांगली सेवा दिली। यामध्येच स्वयंसेवकांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो व आपल्या शब्दांना विराम देतो। मामाश्री आज